मुंबईतल्या वांद्रे पूर्व इथला बेहरामपाडा गरीब नगर हा भाग प्रसिद्ध आहे. तो अनधिकृत झोपडे आणि या ठिकाणी लागणाऱ्या सततच्या आगींमुळे आता पुन्हा एकदा इथं आगीची घटना घडली. कशा आणि कुणाच्या आशीर्वादानं इथं अनधिकृत झोपड्या उभ्या राहतात याचा आढावा घेणारा हा आमचा विशेष वृत्तांत. पत्रे, ताडपत्री, लाकूड, प्लास्टिक यासह कच्च्या बांधकामांचा आधार घेत टॉवर प्रमाणे उभा राहिलेल्या या 4 ते 5 माळ्याच्या इमारती पहा. एखाद्या आर्किटेक्टचं नियोजनही फिकं पडेल इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं या झोपड्या वांद्रे पूर्व इथल्या बेहरामपाड्यात उभ्या राहिल्यात. विशेष म्हणजे दरवर्षी या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतच असतात आणि आगीनंतर इथल्या झोपड्या अधिक मजबूत होतात, सोबतच झोपड्यांची संख्याही वाढू लागते. आता ही परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अक्षरशः उंचीवरचं स्कायवॉक आणि तिकीट काउंटरही या झोपड्यांच्या आगीनं गिळंकृत केलं. 4-4 माळे, 5-5 माळे, अरे आग लागली परत 5 माळा करतील वाढवतील. हे हे एवढं हे म्हणजे तो गरीब नगर आहे की काय नगर आहे तो? तिथे सगळ्या गारमेंट्सचे बिझनेस करतात, तिथे गारमेंट्सचे कारखाने आहेत, तिथे प्रशासनाला दिसत नाही. एवढे वाढले कसे म्हणजे त्याच्यावर स्टेशन आहे बँड्रा स्टेशन की गरीबनगर की गरीबनगरवर स्टेशन असं वाचली गेली आहे हा विषय. ट्रेनमधून उतरल्यानंतर ज्या स्कायवॉकला लागून झोपड्या आहेत त्या झोपड्यांचं आम्हाला म्हणजे एक तर भीतीचं वातावरण पण निर्माण होतं. आता आज जी दुर्घटना घडली ती आम्ही प्रवासी चालू त्यावेळी त्या ठिकाणी जर वावरत असू तर त्या दुर्घटनेमध्ये आम्ही पण शिकार होऊ शकलो असतो. आणि दुसरा स्कायवॉकमुळे खालचा जो BSTच्या बसेसची वगैरे जी सुविधा आहे ती आम्हाला वरून दिसत नाही. झोपडे हे टॉवरप्रमाणे उंच वाढत चाललं आहे. ह्या गोष्टीकडे BMC, MMRDA, कलेक्टर आणि पोलीस यंत्रणा यांनी जर लक्ष घातलं तर आमच्या प्रवाशांची जी गैरसोय होते त्यापासून आम्हाला सुटका होऊ शकते. या अनधिकृत झोपड्या एका रात्रीत उभ्या राहिलेल्या नाहीत. रेल्वेचे अधिकारी, महापालिका प्रशासन, पोलीस या सगळ्यांच्या नाकावर टिचून किंबहुना या सगळ्यांच्या आशीर्वादानंच या अनधिकृत झोपड्या वसल्यात. आणि चुकून कुठल्या अधिकाऱ्यानं कारवाई करायची हिंमत दाखवली तर तिथे अनधिकृतपणे राहणारे रहिवासीच आगीच्या घटना घडवून कारवाई थांबवतात असा आरोप वांद्रेकरांनी केलाय. आपले काही लोकप्रतिनिधी जे असतात ते 3-4 दिवसांनी त्यांच्याबाबत सॉफ्ट धोरण आखतात आणि त्याच्यानंतर महिन्याभरात परत त्या झोपड्या आणि त्या मोठ्या प्रमाणात पहिल्या ताडपत्र्याच्या लागतात, नंतर पक्कं बांधकाम होतं आणि मुळात ह्या ठिकाणी राहायला कोण येत आहे. आज गेल्या 10 वर्षापूर्वी जे मतदानाची संख्या 1700 होती ती आज मला वाटतं 3000 पुढे गेलेली आहे. आणि ही तर फक्त मतदानाची पक्की आकडेवारी मी सांगतो आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर ही कमीत कमीत 5-1000 तरी माणसं फक्त त्या गरीबनगर परिसरात राहिलेली असणार आणि ह्यांच्या पेहरावावरून ती पक्की बांगलादेशी वाटतात कारण त्यांना हिंदीही बोलता येत नाही. मग हे षडयंत्र चालू आहे का? बरं, हे राहिल्यानंतर नवीन महत्त्वाची गोष्ट ही आहे, त्यांना वीज मुबलक फुकट आहे, पाणी फुकट आहे, सगळ्या गोष्टी महापालिकेच्या आपोआप त्यांना फुकट कशा मिळतात, काय ते कशा पद्धतीत घेतात ह्याच्यावर अजून एक चर्चासत्र घडवू शकतं. वांद्रे रेल्वे स्थानकाला वाळवीप्रमाणे पोखरत निघालेल्या या अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न आज अत्यंत गंभीर झालाय. या रुळालगत असलेल्या झोपड्या रुळावर उभारणंच फक्त बाकी राहिलंय. हे होतंय फक्त संबंधित विभागाचे सरकारी बाबू आणि एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी राजकारण्यांनी केलेल्या लांगूल चालनामुळं. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे कारण अनेक असामाजिक तत्व या झोपड्यांच्या आड दबा धरून राहू लागली आहेत, त्यामुळं प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर तरी सगळ्या यंत्रणा जाग्या होऊन वांद्रे स्थानकाला अनधिकृत झोपड्यांच्या विळख्यातून सोडवतील हीच अपेक्षा. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.